राज्यासह जळगाव जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पारोळा येथे नगरपालिका व व्यापारी संघटनेच्या वतीने सोमवारी अत्यावश्यक सेवा वगळता स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाडण्यात आला. या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पारोळा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे पाहायला मिळाले. जळगाव शहरात भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवत 15 लाखांची बॅग लांबवली. धमकावत तुटल्याने थरार झालेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका. घरगुती गॅसच्या किमतीत पुन्हा नव्याने वाढ. LPG गॅस सिलेंडर किमतीत 25 रुपयांनी महागणार. घरगुती गॅस दर 794 रुपयावरून 819 रुपयांवर आला. यामुळे सर्वसामान्यांना बसणार फटका. कोरोना अपडेट. सोमवारी जळगाव जिल्ह्यात 396 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 145 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस. देशवासियांना केला लस घेण्याचं आवाहन. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.